पन्हाळा तालुक्यातील माले इथल्या डीबी पाटील यांच्या शेतात तीन गव्यांच्या पायांचे ठसे आढळून आले त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय गव्यांचा वावर असल्याचं आढळून आल्यामुळं शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी शेतात जाण्याचं टाळावं असं आवाहन वन विभागाच्या वतीनं करण्यात आलंय मालेगावच्या पूर्व भागात मानवी वस्तीजवळ डी बी पाटील महादेव पाटील दिलीप पाटील आनंदा शिंदे यांची शेती आहे त्यांच्या शेतात गव्यांच्या पायांचे ठसे आढळून आलेत तसंच गव्यांची विष्ठा सुद्धा आढळून आली आहे या शेता गवे शेतात आल्यानंतर कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे गवे निघून गेल्याचं शेतकरी सांगतायत हे गवे केखले गावच्या वनविभागाच्या हद्दीतून आले असावेत आणि पुन्हा त्याच दिशेनं गेले असावेत असं पायांच्या ठशावरून दिसून येते या गव्यांनी ऊस पिकांचं आणि बाजरी पिकांचं नुकसान केलंय याबाबत पन्हाळा वन विभागाचे वनरक्षक अमर माने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पायाचे ठसे हे गव्याचे असून ते अन्नाच्या शोधात मानवी वस्तीकडे आले असावेत असा अंदाज असा व्यक्त केलाय गवे शेतकऱ्यांना दिसून आल्यास त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न न करता वनविभागाशी संपर्क साधावा तसंच रात्रीच्या वेळी शेतात जाणं टाळावं असं आवाहन वनविभागाच्या वतीनं करण्यात आलंय